कोयना धरण पांडवडू क्षेत्रात महाबळेश्वर कोयनानगर नवजा येथे आज सलग चौथ्या दिवशीही जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरण पांडवडू क्षेत्रात पुन्हा एकदा आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 1.98 TMC इतका पाणीसाठा वाढला आहे। यामुळे आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात 68.90 TMC इतका पाणीसाठा झाला आहे। कोयना धरणात प्रतिसेकंद 14,850 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक होत असून पावसाला आज सकाळपासून जोरदार प्रारंभ झाला आहे। गेली 4 दिवस कोयना धरण पांडवडू क्षेत्रात प्रचंड पाऊस सुरू आहे। यामुळं कोयना धरणाच्या पाणी पातळीत देखील प्रचंड वाढ होताना दिसत आहे। 15 ऑगस्टपर्यंत दरवर्षी सरासरी कोयना धरण भरलं जातं, मात्र यावर्षी हे धरण साधारणतः जवळजवळ 80 TMC पर्यंत भरेल असा प्राथमिक अंदाज दिसत आहे।